काय काय हे भाताच रे, भात कापणी झालेली आहे गाईज. असं हे भात कापून झाल्यावर आहे ना हे असं ठेवतात, बघू शकता तुम्ही, उन्हात सुकायसाठी भात कापून झाल्यावर. आणि हाच तो आमचा BSNL चा टॉवर, ज्याच्यामुळे आम्हाला रेंज येते. उपनगर द लिटिल मास्टर, जर व्लॉग बघितला नसेल तर बघा लवकर जाऊन. पीडी ब्रो ओपन आहे. आणि हे असं मशीन ना खायसाठी केलेलं आहे, उटी बोलतात त्याला. ह्या पॉइंट आहे आणि ह्या पॉइंटवर रेंज येते, बघा बसला पण रेंजवर. आणि इथं मुंबई सारखी सुतळ नसते, इथे हीच रशी म्हणून वापरतात. दिस इज द वेल, ही वेल आहे कुठल्या तरी झाडाची, हिला रशी म्हणून वापरतात.
नाळ आहे इथे. वर्षाचे 12 महिने पाणी नसतं इथे. जेव्हा वरतून पाणी येतं तेव्हा तिथे वाळत पाणी येतं आणि ती प्रॉपर नदी आहे पुढे. थांबा आपण जाऊया पुढे. गाईज या गावच्या पाण्यात पाय टाकल्यावर हा हा एक नंबर फिलिंग बोलते, एक नंबर फिलिंग, कडक फिलिंग वाटते गाईज, एकदम भारी फिलिंग. गावचं थंडगार पाणी, वाव आय लाईक इट, बघू शकता. आणि मे महिन्यातून पाणी हे जी व्हाईट दगड दिसते तिथपर्यंतच असते, तिच्यावर पाणी नसतं. हे सगळं आता व्हाळ्याचं पाणी जमा झालं इथे. पण हाय काय एक नंबर. इथे आल्यावर खरंच यार मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही, मन एकदम प्रसन्न होऊन जातं. एकदम थंडगार असं पाणी आहे आणि वर्षाच्या 12 महिने इथे पाणी चालू असतं. तिकडनं पाणी येतं, इथून वाहतं पाणी खाली जातं. वाव एक नंबर. आणि तुम्ही बघू शकता पाणी किती स्वच्छ आहे, पाण्याच्या आर पार दिसतं लिटरली. तुम्हाला मासे दिसतात की नाही मी सांगू नाही शकत. हे बघा पायाजवळ मासे येत आहेत, तुम्हाला दिसतात की नाही मी सांगू नाही शकत. लिटरली गाईज इथे मासे येत आहे बघा, हे सगळे मासे आहेत, सगळे मासे मला पायाजवळ येऊन खेळतात. म्हणजे बघू शकता पाणी किती स्वच्छ आहे गावचं, ना आपल्यासारखं प्रदूषित ना काय, मुंबईपेक्षा खूप खूप पटीन जास्त. आणि बाईक वॉशिंग कसंही झालं तरी गाड्यांची पण निगा राखता आली पाहिजे, नुसतं चालवल्या म्हणजे झालं नाही. आणि एक नंबर वातावरण गाईज. गाईज फायनली इथे टाकी आहे आणि टाकीवर चाललो आम्ही लोक आता. चलो रस्ता का केवडूस आहे आणि एकदम जंगल जंगल चली. आणि सायलीस द वरती चढतोय यार पाठन पाठन मी मोबाईल टाकीत गेला साईल दादा जे थांबवे. आणि गाडीतून जो लुक येतो ना अख्या गावाचा हाय एक नंबर. चला आता फायनल वरती आलो आहे. बघू शकता किती हिरवगार वातावरण आणि आकाश पण एकदम क्लास. सो गाईज आम्ही वर आलो होतो, थोड्या रील्स वगैरे शूट केल्या आणि त्या जर तुम्हाला बघायचं असेल तर माझा इन्स्टा आयडी देतो आणि साहिलचा पण इन्स्टा आयडी देतो. दोघांना पण इन्स्टावर फॉलो करा आणि दोघांना पण रील्स वगैरे बघा, आवडलं तर लाईक करा. सो चलो आता खाली जाऊया. सो गाईज जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमचं गाव कोणतं आहे, तुमच्या गावाला काय काय आहे. सो बाय. आणि मला इंस्टाला पण फॉलो करा, कारण माझ्या कुठल्याही ब्लॉगचे अपडेट पहिले मी इंस्टाला टाकतो मग यूट्यूबला येतात. सो एन्जॉय करा, केला असेल ना माझं गाव, कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा.